भारतीय जनता पक्षामध्ये आणि अन्य पक्षांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक जर काही असेल तर विविध पक्षांचे नेते स्वतःची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करतात, आपले नेते भारतीय जनता पक्षाची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कार्यालयांची कामं चाललेली आहेत. कार्यालय हे आपलं घर असतं. कार्यालय एक अशी जागा असते की ज्या ठिकाणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळतं, प्रेरणा मिळते, एक हक्काचं स्थान मिळतं. एक कार्यालय म्हणजे केवळ वास्तू नाही आहे, कार्यालय म्हणजे केवळ इमारत नाही आहे, तर कार्यालय एक प्रकारे आपल्याला परिवार असल्याचं एक भावना या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. आणि केवळ कार्यकर्त्यांकरता नाही तर भारतीय जनता पक्षाचं कार्यालय हे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकरता एक हक्काचं स्थान असतं की या ठिकाणी गेलं तर आपल्याला न्याय मिळू शकतो. भारतीय जनता पक्ष ज्यावेळी सत्तेमध्ये असतो त्यावेळी आपलं कार्यालय हे शासन, संघटन आणि जनता यांच्यामधल्या सेतूचं काम करतो. ज्यावेळी आपण विरोधी पक्षात असतो त्यावेळी तेच कार्यालय जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणून जो संघर्ष उभा करावा लागतो तो संघर्ष उभं करण्याचं काम करतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कार्यालय एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची वास्तू आहे.